कर्नाटक राज्यामध्ये बेंगलोर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी माताच्या प्रतिमेचा काही समाजकंटकांनी एक अपमान केला किंवा विडंबना केली आणि त्यानंतर तिथल्या जे काही मराठी भाषिकात त्यांना सुद्धा त्रास देण्याचा एक सातत्याचा प्रकार जुनाच प्रकार हा कर्नाटकमध्ये सुरू आहे. तिथला आपला मराठी भाषिक जो असतो तो त्याच्या अस्तित्वाकरता लढत असतो, मात्र वारंवार त्या मराठी भाषिकांवर अत्याचार होत राहतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबतीत काही दिवसांपूर्वी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा वाराणसीला त्यांचा जयजयकार केला. आता काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते, त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. आज या दोन्ही सभागृहामध्ये मी वरच्या सभागृहाचा सदस्य आहे, मात्र ज्यावेळी माननीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या घटनेचा निषेध म्हणून ठराव मांडला त्यावेळी विरोधी पक्षनेते श्री प्रवीणजी दरेकर यांनी त्यांना सहकार्य केलं किंवा समर्थन दिलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान जो कोणी करत असेल त्यांचा निषेध करतो. पण बसवराज बोम्मैया हे जे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जे काही वक्तव्य केलं की ही घटना फार आमच्या दृष्टीनं लहान आहे याचा निषेध मात्र भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यांनी केला नाही. विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर यांनी सुद्धा साधं त्याबद्दल सकार शब्द सुद्धा काढला नाही. भारतीय जनता पार्टीला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल जर इतका कळवला असेल तर भारतीय जनता पार्टीला लाज वाटली पाहिजे आणि यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. नव्हे तर कर्नाटकच्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची माफी मागितली पाहिजे. पण आज मला अत्यंत अतिदुःख होतंय की विरोधी पक्षनेते विधानसभेचे असतील किंवा विधान परिषदेचे असतील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान आमच्या दृष्टीने छोटीशी गोष्ट आहे असं म्हणणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोम्मैयाबद्दल सकार शब्दही न काढणं म्हणजे महाराष्ट्राला एक त्यांनी दाखवून दिलंय की एखाद्या वेळी जर जसं मला आता कळलं की भास्कर जाधव साहेब काहीतरी मोदीजींची नक्कल करत होते सभागृहात तर त्यावर त्यांनी गदारोळ केला. म्हणजे मोदीजींबद्दल बोललं तर तुम्हाला गदारोळ करावं वाटतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललं तर या भारतीय जनता पार्टीला त्याबद्दल काही घेणं देणं नसेल. तर हे महाराष्ट्र द्रोही आहेत आणि तुम्हाला एवढंच सांगतो यांना लाज वाटायला पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याबद्दल कर्नाटक सरकार विरुद्ध सुद्धा उद्या ताकदीनं निषेधाचा ठराव दिला पाहिजे, तरच त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं. नाही तो चलो चले छत्रपती के साथ शिवाजी महाराज का आशीर्वाद हे आता बेगडी धंदे भाजपवाल्यांनी बंद करावे.